समाज होता. हा दुसऱ्या दिवशी अंत्यविधीच्या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला, त्यांच्या विनंतीला न जुमानता ही मुलं अचानक या अंत्यविधीमध्ये आणि त्या यात्रेमध्ये अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाली आणि त्यांच्या भावनांचा आदर करता आपण त्या ठिकाणी फार काही बळाचा वापर केला नाही, पण आपण लगेच त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. जवळपास 200 लोकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आज आपण जवळपास 45 लोकांना अटक केलेली आहे त्यामध्ये, आणि 45 व्यक्तींना अटक केली आहे. त्यातला दुर्दैवाने एक पॉझिटिव्ह निघाला आता टेस्ट केल्यानंतर. आणि मग हे जे काही तरुण मुलं एकत्र आली होती, स्त्रिया एकत्र आल्या होत्या, तर सुदैवाने सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो काल 5% कमी होता. तर हा पॉझिटिव्हिटी रेट आपण सिंगल डिजिटवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत, आणि तो सुदैवाने गेल्या आठवड्यामध्ये तो सिंगल डिजिट आहे. तर या अशा एकत्र येण्याने किंवा जमाव एकत्र जमण्याने येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा हा पॉझिटिव्हिटी रेट वाढू नये किंवा कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आपण या ठिकाणी एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कंटेनमेंट झोन डिक्लेअर करतो आहे. ज्या एरियातून हा तरुण वर्ग या अंत्ययात्रेमध्ये समाविष्ट झाला, सहभागी झाला, तो एरिया आपण कंटेनमेंट झोन म्हणून माननीय महापालिका आयुक्त सरांच्या आदेशावरून डिक्लेअर करतो आहे. आणि त्या कंटेनमेंट झोनच्या आतमध्ये अत्यावश्यक सेवा असतील, जीवनावश्यक गोष्टी यांचे पुरवठा सुरळीत राहील त्या अनुषंगाने आपण नियोजन केलेलं आहे. सर्व लोकप्रतिनिधींचं सहकार्य आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण पुढे जाणारा, पुढे येऊ घातलेला संसर्ग जर आपल्याला थांबवायचा असेल तर आताच वेळीच त्याच्यावर उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनानुसार हे करतो आहोत. आपण आज आपण कंटेनमेंट झोनचे सर्व पॉईंट पाहिलेले आहेत. आज रात्रीपासून तो कंटेनमेंट झोन लागू होईल आणि हा जो या कंटेनमेंट झोनच्या आतमध्ये आपण महानगरपालिकेचे जे रॅपिड अँटीजेन टेस्ट करणारे टीम आहेत, या टीमच्या साह्याने आपण जवळपास जे काही टार्गेट ग्रुप आहेत आपले, जी तरुण मुलं होती, ज्या महिला होत्या, ज्या याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यांना आयडेंटिफाय करून, त्यांना लोकेट करून, त्या एरियामधल्या डेन्सली पॉप्युलेटेड एरियामधल्या व्यक्तींचा आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट करतो आहे. जेणेकरून काही कोणी पॉझिटिव्ह आलंच तर वेळीच त्यांच्यावर आपल्याला आयसोलेशन करून औषधोपचार करता येईल, आणि पुढची दुर्दैवी जर घटना होणार असेल तर ती वेळीच थांबवता येईल. या अनुषंगाने महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितच हा म्हणा चंग बांधलेला आहे की काहीही करून जी झालेली आहे घटना, ह्या घटनेवर आपण विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यातून पुढे उद्भवणारा धोका काय आहे तो वेळीच जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं फार महत्त्वाचं वाटलं आम्हाला. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे नियोजन करत आहोत. इथल्या लोकांचंही सहकार्य आहे, लोकप्रतिनिधींचं सहकार्य आहे, आणि एक 5 दिवसाचा हा कंटेनमेंट झोनचा हा जो आपला काही प्रोजेक्ट सॉरी एक विचार आहे, हा सक्सेसफुली इम्प्लिमेंट होईल असं मी आशा करते. तर या ठिकाणी जे काही मेडिकल इमर्जन्सीज असतील, अत्यावश्यक गोष्टी, जीवनावश्यक गोष्टी असतील, त्यानंतर अत्यावश्यक सेवा असतील, ह्या मात्र सुरळीत चालू राहतील. बाहेरून आत येणारी व्यक्ती कंपल्सरी रॅपिड अँटीजेन टेस्ट करूनच आतील. आतून बाहेर जाणारी व्यक्ती ही देखील रॅपिड अँटीजेन टेस्ट करूनच बाहेर जाईल. कारण या पूर्ण एरियासाठी आपण दोनच एंट्री आणि एक्झिट पॉईंट ठेवलेले आहेत, एक सिद्धार्थ चौक आणि दुसरा कुंभार गल्ली. तर या दोन ठिकाणी आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट करणाऱ्या टीम्स देखील ठेवणार आहोत. महानगरपालिकेच्या ज्या काही रॅपिड अँटीजेन टेस्ट करणाऱ्या टीम आहे त्यांचं देखील सहकार्य या ठिकाणी खूप चांगलं झालेलं आहे. आज जवळपास आपण एकंदरीत सगळ्या 200 टेस्ट केलेल्या आहेत, त्यापैकी एक पॉझिटिव्ह आलेला आहे. तर त्याच्या जे पॉझिटिव्ह आले ते महानगरपालिका पुढील उपाययोजना करेल त्यांच्यावर, त्यांच्या फॅमिलीला आयसोलेशन वगैरे करणं. पण हाच एक जो हे शेड्यूल आता केलेला आहे, 7 दिवसामध्ये हा पूर्ण एरिया आपण पिंजून काढू.
तर जरी कंटेनमेंट झोन 5 दिवसासाठी डिक्लेअर केला गेला तरीसुद्धा पुढच्या दिवसांमध्ये हे पूर्ण जोपर्यंत हा एरिया कवर होत नाही, पूर्ण सर्वांची रॅपिड अँटीजेन टेस्ट जे मॅक्झिमम टार्गेट ग्रुपचे होत नाही तोपर्यंत हे रॅपिड अँटीजेन टेस्ट या ठिकाणी. पण इतर ठिकाणचे सुद्धा होते त्यांना सुद्धा आपण लोकेट करतो, आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते फुटेज आहे, आपण त्याच्यावरही वर्कआउट करतो. जे बाहेरून जे आले होते त्या समाजाचे लोक आले होते, काही लोकप्रतिनिधीही आले होते, त्यांनाही आपण लोकेट करतो आहे. त्यांनाही आपण म्हणजे ज्या पद्धतीने कारण एरिया हा होता, लोक जरी तिथून आली काही एक दोन पॉकेटमधून आली लोक तरीसुद्धा जमली मुख्यत्वे करून या एरियामध्ये, तर तिथून जे आले त्यांनासुद्धा हे करून त्यांचे एरियासुद्धा आपण सॅनिटाईज करणं, रॅपिड अँटीजेन करणं ते सुद्धा आपण करणार आहोत. पण सध्या फोकस मात्र या कंटेनमेंट झोनवर राहील आमचं.